एसेंडेंट पर तो टीचर करेंगे उस टाइम 137। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसेंडेंट पुस्तक इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीतील मूलभूत नागरी प्रश्न तात्काळ मार्गी लावा, सामाजिक कार्यकर्ते नागेश शेजाळे। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये अनेक मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने मूलभूत नागरी प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी या प्रभागातील नागरिकांच्या वतीने महापालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाने करण्यात आली। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये येणाऱ्या पोवारमाळ झोपडपट्टी बावणी गल्ली या ठिकाणचा पाणी प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। त्यात बोर बंद पडल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। तसेच गॅस पाइपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न मुजवल्याने वाहनाच्या अपघातांचा धोका वाढला आहे। याशिवाय गटारची व्यवस्था नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही, परिणामी सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचून ते रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवत आहे। तसेच रस्ते खराब झाल्याने वाहनधारकासह पदाचाऱ्यांना रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे। एकंदरीत हे सर्व मूलभूत नागरिक प्रश्न सदर प्रभागातील नागरिकांना भेडसावत आहेत। याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही याबाबत कोणतीच हालचाल अद्याप झाली नाही, त्यामुळे मूलभूत नागरी प्रश्नामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांच्या वतीने महापालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर देशमुख यांना निवेदन देऊन सर्व मूलभूत नागरी प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते नागेश शेजाळे, सौरभ परदेशी, विजय सुतार, अभिजित रवंदे, समीर अत्तार, सुमित धुमाळ, ओंकार धुमाळ, टिपू मनेर, दीपक शेख, अनिकेत धुमाळ, अभिषेक गोडगिरे, अंकुश पुजारी, सचिन सुतार, उल्का भिसे, संदीप कांबळे, महेश लोखंड यांचा समावेश होता। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137। नमस्ते, मी प्रभाग क्रमांक 26 नागरिक बोलतो। प्रभाग क्रमांक 26 मधून नागरिक सुविधा कुठल्याही पुरवल्या जात नाहीत। तिथं गड्डे रस्ते यांची लय दुर्वावस्था झाल्या आणि पवारमाळ्यासारख्या झोपडपट्टीमध्ये 450 लोक राहतात। त्या झोपडपट्टीमध्ये गेले 8 ते 10 महिने झाले बोर बंद आहे, त्या माणसांना अनवाणी इकडे तिकडे पाण्यासाठी फिरावं लागतं आहे। कित्येक वेळा आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे की हा बोर चालू करून घेऊन त्यांना नागरी सुविधा पुरवायला पाहिजे, पण ते काही इथं होत्याला दिसत नाही। आणि गॅस पाईपसाठी जे खुदाई केलं आहे ते खुदाई चांगल्या पद्धतीची झाली नाही, किंवा खुदाई केल्यानंतर जे रस्ते डागडुजी करायला पाहिजे होते, डांबरीकरण करायला पाहिजे होते। तर प्रभाग क्रमांक 26 असा मोठ्या प्रमाणात रस्त्याचे उचकर झालेल्या दिसत्या आणि तिथं जाणाऱ्या लोकांना, जिथं पदाचारी लोक असतील, गाडीवरनं जाणारे लोक असतील, तिथं ॲक्सिडेंटचं मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट वाढलं आहे। तिथं त्या भागामध्ये गोंधळी गेली तर अक्षरशः ड्रेनेजचं पाणी गटरला जातं आहे आणि त्या ठिकाणी गटरीच नाहीत, त्या आपण म्हणतोय ना गटरी कुठं गेल्या का काय, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाल्या। आणि या ठिकाणी तुम्ही चॅनलच्या माध्यमातून आपण ते दाखवायचा पण प्रयत्न केलोय, म्हणजे अशा पद्धतीचं नागरिकांच्या सुविधा तिथं पुरवल्या जात नाहीत। मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की ते वेळेत लवकरात लवकर नागरी सुविधा त्यांना मिळाव्या, त्यांना पाणी मिळावे, गटरी मिळावे आणि ते रस्तेही चांगल्या पद्धतीचे व्हावे, नाहीतर प्रभाग क्रमांक 26 मधले नागरिक तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।